निलेश लंके प्रतिष्ठान शाखा शिंगवे यांच्या तर्फे प्रकाश भाऊ मोटे तसेच अमोल डोळस यांचा भव्य सत्कार करण्यात आला. प्रकाश भाऊ मोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याबद्दल तसेच अमोल डोळस यांचा आधार न्यूजचे ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला होता. यावेळेला सत्कार मूर्तींबद्दल बोलताना गावकरी व प्रतिष्ठित नागरिक काय म्हणाले बघूया. च्या माध्यमातून गेल्या 5 वर्ष काम करतायत आणि आत्ता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, तसेच आज या ठिकाणी शिंगवे नाईक या ठिकाणी तुमचा सत्कार करण्यात आला, तर याबद्दल काय अधिक माहिती द्या, कसा अनुभव होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मी सामाजिक कार्य केलं त्या सामाजिक कार्याच्या माध्यमातूनच माझी जे काही शिंगवे नाईकमधील जाधव साहेब असतील, डोळसाहेब असतील, काळेसाहेब असतील, पंचसमी असतील, विडी काळे असतील, या सर्वांची त्या कामातूनच ओळख झालेली आहे. त्यामुळेच त्या कामाची पावतीमध्ये म्हणजे ज्यावेळेस माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समावेश झाला त्यानंतर सर्वांचे मला फोन आले आणि त्यांनी आज शिंगवे नाईक गावाच्या वतीने माझा जो माझा आणि माननीय शरद भाऊ पवार यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे. तसंच माझे मित्र माननीय अमोल डोळस यांचाही आधार न्यूज च्या पत्रकारपदी निवड झाली, त्यांनाही मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. वतीने निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आज प्रकाश भाऊ पोटे व माझा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल सत्कार केला. या ठिकाणी या गावातील काही प्रकाश भाऊंचे जुने मित्र होते ज्यांनी सामाजिक जन आधार संघटनेच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांच्या काही समस्या सोडल्या होत्या, शासन दरबारी यांचे प्रश्न मांडले होते, त्याच्याच आज त्यांनी प्रवेश केल्यामुळे यांचा आणि व माझा या ठिकाणी सत्कार करण्याचे यांनी आयोजित केलं होतं. अतिशय चांगला या ठिकाणी मोठ्या ग्रामस्थांच्या वतीने यांनी सत्कार केला व त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे, निलेश लंके प्रतिष्ठानचे व आमचे मार्गदर्शक विश्वासराव जाधव व पंचायत सदस्य काळे पाटील, डोळस पाटील या सर्वांचे मनापासून आभार मानतो. प्रकाश भाऊ पोटे आणि शरद भाऊ पवार यांचा निलेश लंके प्रतिष्ठान आणि शिंगवे ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रकाश भाऊ पोटे हे सामाजिक कामाच्या माध्यमातून ग्रामस्थ शिंगवे सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना अत्यंत निकटचे संबंध निर्माण केलेले होते. त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावरती त्यांनी आज एक पक्षप्रवेश केलेला आहे आणि पक्षप्रवेश करताना त्यांची जुनी समाजाशी असणारी बांधिलकी, समाजाशी जोडलेली असलेली नाळ, यामुळं आज ते सर्वश्रुत आहेत. पक्ष कोणता आहे यापेक्षा प्रकाशभाऊंचं काम, ह्या कामाच्या माध्यमातून आज आम्ही शिंगवे ग्रामस्थांनी प्रकाशभाऊंचा सत्कार केला आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. आणि जसे त्यांचे जनाधारच्या माध्यमातून कामं झाले असेच पक्षाच्या माध्यमातून कामं होतील अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा बाळगतो. अहमदनगरवरून आमचे प्रतिनिधी रावसाहेब वर्पे यांचा रिपोर्ट. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.